तर आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज विविध पक्षांचे जाहीरनामे खरं तर जाहीर होणार आहेत. सकाळपासूनच्या महत्वाच्या बातम्या आपण पाहतोच आहेत. यापुढे देखील बातम्यांचा ओघ असाच सुरू राहणार आहे. मात्र त्याआधी एक महत्वाची आठवण तुम्हाला करून द्यायची आहे. या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर देखील पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे. आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि आता बातमीपत्रामध्ये पुढे वळताना एक नजर टाकूयात महत्वाच्या बातम्यांवर. महत्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज मुंबईत पत्रकार परिषद. भाजपचा जाहीरनामाही प्रकाशित होणार. महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार. मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत होणार प्रकाशन. अमित शहांच्या महाराष्ट्रात दोन जाहीर सभा, भुसावळ आणि अमरावतीत घेणार सभा. लेकासाठी वडील मैदानात, अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंची प्रभादेवीत जाहीर सभा. उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर, सांगोल्यात दीपक साळुंखेंसाठी घेणार सभा. सुन लो वैसी छत्रपती संभाजी नगर, किसी का बाप भी पैदा हुआ अब ये नाम नहीं बदल सकता. कुणाचा बापही छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलू शकत नाही. फडणवीसांचं ओवेसींना खुलं आव्हान. मनोज जरांगेंची आज महत्वाची पत्रकार परिषद. पाडापाडीच्या टार्गेटवरील उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता. टॉप 18 प्रायोजक कॉटन किंग अर्बन ट्विस्ट. कॉम्प्लीमेंट तो बनता है. रायगड हापूसची चव उशिरानं चाकता येणार. जमिनीत ओलावा असल्यानं यंदा आंब्याला मोहराची प्रक्रिया उशिरानं. सोलापुरातून लाल तर पिंपळगाव बसवंतला उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक. राज्यात 10,000 समित्या मिळून 19,815 क्विंटल उन्हाळ कांद्याची तर 9 बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक. तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात असणार 2 ईव्हीएम यंत्र. 17 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यानं 2 ईव्हीएम लागणार. गोंदियात मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार ठेवा बंद. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई. विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान. ईव्हीएमवर करडी नजर ठेवण्यासाठी यंत्र वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसवण्याचा निर्णय. अनुचित प्रकार टाळता येणार. घाटी रुग्णालयात अवघा 75 रक्तपिशव्यांचा साठा. रक्तदात्यांची संख्या घटली. मतदानाआधी रक्तदानाची गरज. अमरावती जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या दरवर्षी लांबणाऱ्या बदल्यांचा ससेमिरा आता कायमचं बंद होणार. राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया 31 मे पर्यंत पूर्ण होणार. दिवाळीनंतर सोन्या चांदीच्या दरात सतत चढ उतार सुरू. प्रतितोळा सोन्याची किंमत 78,500 रुपयांवर तर चांदीचे दर प्रति किलो 92,900 रुपये. मुंबईतील प्रदूषणात सातत्यानं वाढ. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली. आता पुन्हा मुंबईकरांना मास्क वापरावा लागणार. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी आज दोन्ही मार्गांवर ब्लॉक. मुंबईकरांचे होणार हाल. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांमध्ये कलगीतुरा रंगलेला आहे.
दादागिरीची भाषा कुणी करत असेल तर दुप्पट दादागिरीनं देईन असा थेट इशाराच राज ठाकरेंनी राऊतांना दिलाय. तर राज ठाकरे हे ठाकरे असले तरी मी बाळासाहेबांनी घडवलेला राऊत आहे असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिलंय. मुंबईतल्या विक्रोळीत मनसे उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राज ठाकरेंच्या निशाण्यावर संजय राऊत होते. संजय राऊत दररोजच्या पत्रकार परिषदांमधून आपल्या विरोधकांवर टीका करत असतात. याचाच धागा पकडत राज ठाकरेंनी राऊतांवर हल्ला बोल केला. यावर संजय राऊतांनी सुद्धा पलटवार केला. एक भिकार संपादक इकडे राहतो, त्याला वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे म्हणजे त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत. ते शोलेमध्ये होतं ना, तुम दो मारोगे हम चार मारेंगे. ते ठाकरे असतील ते मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राऊत आहे. राज ठाकरे आणि भाजपमधल्या जवळी करून राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. निवडणूक आहेत, भारतीय जनता पक्षाचं स्क्रिप्ट आहे, फर्मेशनचं स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं, नाही तर ईडीची तलवार आहे वर. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि राऊतांमध्ये शाब्दिक चकमक झडू लागली आहे. शरद पवारांनी बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात शड्डू ठोकलेला आहे. सत्ता डोक्यात गेलेल्यांना पराभूत करून बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवा असा हल्लाबोल शरद पवार यांनी केलाय. पक्ष फोडणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवा असं आवाहन त्यांनी परळीच्या जनतेला केलेलं आहे. बीडच्या परळी मतदारसंघात पालकमंत्री धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांच्या पक्षानं राजेसाहेब देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. राजेसाहेब देशमुखांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवारांनी कंबर कसली. परळीत घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. ज्यांनी पक्ष फोडला, बीडच्या सामाजिक ऐक्याचा आदर्श उद्ध्वस्त केला त्यांना पराभूत करा असं म्हणत शरद पवारांनी थेट धनंजय मुंडेंविरोधात शड्डू ठोकला. अशा व्यक्तींना उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी पराभूत करणं हे काम करायचं. बीड जिल्ह्यातल्या गुंडगिरीवरून सुद्धा पवारांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. बीड जिल्ह्यामध्ये गुंडगिरी संपवावी, बीड जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे जावे. पवारांनी परळीत सभा घेऊन धनंजय मुंडेंविरोधात शड्डू ठोकला. या सगळ्या पार्श्वभूमीवर परळीतल्या निकालाकडे लक्ष असणार आहे. आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या 100 बातम्या. सुरुवात करूयात. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. अमित शहा यांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार असून यातून ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करतील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे. अमित शहांच्या आज महाराष्ट्रात 2 जाहीर सभा होणार आहेत. शहा हे भुसावळ आणि अमरावतीमध्ये महायुतीच्या प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे प्रभादेवीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक साळुंखेंसाठी उद्धव ठाकरे प्रचार सभा घेणार आहेत. मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली तरीही त्यांनी पाडापाडीचं राजकारण करणार असल्याची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी आज महत्वाची पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी पाडापाडीच्या टार्गेटवरील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. लोणावळ्यामध्ये मावळ मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके आणि बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाजी झाली. सुनील शेळके प्रचारादरम्यान राम मंदिरात दर्शनासाठी आले असता दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक नवमतदारांनी शहरातून रॅली काढली. माझं मत विकासाला, माझं मत महिला सुरक्षेला अशा आशयाचे फलक यावेळी झळकावण्यात आले. कन्हेरीच्या मारुतीला नारळ वाढवून राष्ट्रीय समाज पक्षाचे बारामतीचे उमेदवार संदीप चोपडे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी राज्यात 2 अंकी आमदारांची संख्या आम्ही नक्कीच गाठू आणि किंग मेकर ठरू असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट मुंबईमध्ये प्रचार करत आहेत. यावेळी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल असा दावा त्यांनी केला. तर महिलांवरील अत्याचाराविरोधात सरकार गप्प असून बिल्डर दलालांना भाजपनं तिकीट दिल्याची टीका देखील त्यांनी केली. विस्थापितांचं राज्य यावं म्हणून जरांगे पाटलांनी आमच्यासोबत यावं असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलंय. तसंच ऐरोलीमध्ये आमचा पहिला आमदार निवडून येईल असाही विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला.
अपक्ष दिव्यांग उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर स्कूटरवरून प्रचार करताना दिसले. शहरातील मतदारांशी ते संवाद साधतायत. भाजपला रामराम ठोकून ते हिंगोली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. वाशिमचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला. सई डहाके यांच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोन सखेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. मनसेचे दिनकर पाटील यांच्याविरोधात त्यांचे बंधू दशरथ पाटील स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत, तर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास दिनकर पाटील यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस